नमस्कार, सच्चिदानंद पुरी, आजाद मैदान, मुंबई। आज दिनांक 23/12/2021। वाघमारे साहेब, काय सांगताल तुम्ही? गेल्या 2 महिन्यापासून, म्हणजे 2.5 महिन्यापासून इथं आजाद मैदानावर धरणं धरून बसलेला आहात दुखवाट्याचं। तर काल जे काही एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आणि कोर्टाचं काय नाट्यमय घडामय घडलेले आहेत आपल्या दुखवाट्याच्या, तर 5 तारीख वाढून दिलेली आहे। 5 तारीख वाढून दिल्यामुळे कुठंतरी कर्मचारी थोडं खचलेलं असं दिसतोय का तुम्हाला? आणि जे काही लोक गाड्या काढणार आहेत, काढलेले आहेत, त्यांना MRTU कायद्याअंतर्गत त्यांचं काय नुकसान होणार आहे आणि त्यांना परत दुखवट्यामध्ये सामील होण्यासाठी आपण काय आवाहन करचाल? 250 डेपोतील 92,000 कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो, मित्रांनो, जे संपत होते त्यांच्यावर 100% कारवाई होणार। आणि जे आत्ता गाड्या काढतील, कारण दुखवट्यात तुम्ही जर असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही, कारण कोर्टाने सांगितलं आहे ही दुखवटा हा 100% चालू राहणार आहे। कारण का कोर्टाने सांगितलं आहे दुखवटा दुखवटाच आहे, याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही। मग तुम्ही गाड्या का काढताय? मग तुम्ही संपत जाताय ना, तुम्ही संघटनेमध्ये आहे, संघटनेनं माघार घेतले ना, संप माघार घेतला आहे, मग तुमच्यावर जे कायदा जे आहे MRTPU कायदा आहे त्याच्यानुसार तुमच्यावर कारवाई होणार। मग तुमच्या त्या कारवाईला तुमचं घर का जाळताय? तुम्हाला काय आश्वासन लिखी दिलं आहे का? तुम्हाला नाही दिलं, डिप्टी मॅनेजरने लिखी दिले का? DC साहेबांनी लिखी दिले का? चक्रचंद साहेबांनी लिखी दिले का? अनिल परब साहेबांनी लिखी दिले का? नाही दिलं ना, फक्त आश्वासन आहे। मित्रांनो, आश्वासन माघारी घेऊ शकतात। आपल्याला 50 वर्ष शरद पवार साहेबांनी आश्वासनावर आश्वासनं दिलेली आहेतच की केलं पाहिजे, झालं पाहिजे। अहो, कोण करणार? तुम्हीच करणार आहे। मग उद्या तुम्ही विलीनीकरण करा, म्हणावं आम्ही गाड्या काढतो। करतात का बघू शरद पवार चंद्रसाहेब? शरदचंद्र पवार साहेब करतील का? नाही करणार ना, कारण का त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि परिवहन मंत्र्यांना आवाहन केले, ते नेतृत्व घेणार आहेत। आम्ही काय करणार? आम्ही अर्थमंत्री जे अजित पवारांचीही करणार आहे, सहमती घेतो, संमती देतो, त्यांना सांगू आम्ही की तुम्ही अर्थमंत्री आहेत, आम्ही त्यांची बाजू घेतो, त्यांनी असं केलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही भूलतापांना बळी पडू नका बाबानो। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो बाबानो, न्यायदेवता ही न्यायदेवता असते, संविधान ही संविधान असते। तुम्ही काल आपल्याला न्यायालयाने दुखवटा हा अनिश्चित केलेला आहे, अनिश्चित बरोबर काळासाठी, अनिश्चित काळासाठी दुखवटा हा कायम राहील। यांना कोणीही उलट आपल्याला मेडिकल सहित व्याजासहित पगार, मग आम्ही बसून पगार घेणार आणि तुम्ही संपत काम करून तुमच्यावर कारवाई करून घ्या। जर तुम्हाला गाड्या काढायच्या असतील तर तुम्ही काम करून तुमच्यावर कारवाई करून घ्या, चार्जशीट काढून घ्या आणि तुमच्यावर तुम्ही कारवाईला सामोरे जा। आम्ही तुम्हाला भाऊमय या नात्याने प्रेमाने सांगतो की बाबानो, दुखवट्यामध्ये आपले भाऊ वारलेत, काल 2 भाऊ गेलेत, त्यांचा दुखवटा अजून 90 दिवस त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त चालू शकतो। त्याच्यामुळं सरकारला बोजा पडला आहे विलीनीकरणाचा, आणि तो विलीनीकरण 4 दिवसात सरकार करणार आहे। त्याच्यासाठी 4 दिवसासाठी तुमच्या पायावर दगड मारून घेऊ नका, एवढं मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आझाद मैदान मुंबई सच्चिदानंद पुरी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, आणि जरूर तुम्ही बेल आयकॉन दाखवा, ज्यामुळे तुम्हाला दररोजचे अपडेट भेटले जातील। धन्यवाद।